नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण बघणार आहोत प्रोवर्ब्स. प्रोवर्ब्स मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. याचा अर्थ होतो, इट इज बेस्ट टू डू समथिंग ऑन टाइम, बट इफ यू कॅनॉट डू इट ऑन टाइम, डू इट लेट. एखादी गोष्ट वेळेत केलीच पाहिजे, पण जर तुम्ही करत नसाल तर ती उशिरा करावी किंवा त्याच्यासाठी वेळ घ्यावा. क्वेश्चन नंबर वन, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर टू, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, युअर ऍक्शन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन वॉट यू से. शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ आहे. अर्ली बर्ड कॅचेस द वर्म शायनेस, इफ यू कम फर्स्ट यू गेट वॉट यू वॉन्ट ॲज पर युअर चॉईस. जर तुम्ही पहिले आला तर तुमच्या चॉईसच्या गोष्टी तुम्हाला घेता येतात. क्वेश्चन नंबर थ्री, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट आहे इझी कम इझी गो, मनी फेम लव ऑर एनिथिंग दॅट हॅपन्स इझिली कॅन बी लॉस्ट जस्ट ॲज क्विकली सिन्स यू डिड नॉट वर्क हार्ड टू अर्न इट. एखादी गोष्ट, मनी फेम लव ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही त्याच्यासाठी वर्क हार्ड म्हणजे परिश्रम जर तुम्ही केलं नाही आणि तशाच जर मिळवला तर त्या इझिली जाऊ पण शकतात. क्वेश्चन नंबर फोर, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फाईव, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, यू मस्ट प्रॅक्टिस अ स्किल अ लॉट टू बिकम गुड ॲट इट ऑल द टाईम. एखादी गोष्ट चांगली येण्यासाठी सतत तिचा सराव करणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर फाईव्ह, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर सिक्स, बेगर्स कॅनॉट बी चूजर्स, याचं उत्तर आहे इफ यू आर आस्किंग फॉर अ फेवर फ्रॉम समवन एल्स यू मस्ट टेक व्हॉट एव्हर दे गिव्ह यू. एखाद्याकडनं जर तुम्ही फेवर मागत असाल तर त्याने जे दिलं ते तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे, तिथं तुम्ही चूज केलं नाही पाहिजे. क्वेश्चन नंबर सिक्स, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर सेवन, इट टेक्स टू टू टँगो म्हणजे ड्युरिंग अ फ्लाईट इन विच वन पर्सन इज पुटिंग ऑल द ब्लेम ऑन द अदर पर्सन ड्युरिंग अ फाईट. एखाद्या मध्ये जर भांडण झालं आणि एक पर्सन दुसऱ्या पर्सनवर पूर्ण ब्लेम टाकतोय, वेन बोथ वेअर रिस्पॉन्सिबल, दोघंही त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. इट टेक्स टू टू टँगो. क्वेश्चन नंबर सेवन, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर एट, माय हँड्स आर टाईड. याचं उत्तर आहे द थिंग्स यू वॉन्ट टू डू बट बिकॉज ऑफ सम मेजर रिझन ऑर रिस्ट्रिक्शन यू कॅनॉट डू दिस. एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण एखाद्या रिस्ट्रिक्शनमुळे तुम्ही ती करू शकत नाही आहे, सो याला म्हणतात माय हँड्स आर टाईड. क्वेश्चन नंबर एट, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर टेन, यू कॅनॉट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग अ फ्यू एग्ज. यू कॅनॉट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग अ फ्यू एग्ज. समटाईम टू गेट थिंग्स डन यू मस्ट बी पुश युअर ब्रेक अ फ्यू रूल्स, यू मे इवन हॅव टू इन्सल्ट सम पीपल ऑल्सो. एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे, त्यासाठी मेहनत घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणाला तरी दुखवावं हे लागणारच. क्वेश्चन नंबर टेन, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर इलेवन, अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. याचं उत्तर आहे वेन समवन नॉट इंटरेस्टेड फॉर डुईंग जॉब देन दे ब्लेम टू द वर्क प्लेस क्लायमेट टूल्स टाईम एक्सेट्रा. एखाद्याला एखादी गोष्ट करायची नाही तर तो त्या गोष्टीला सतत ब्लेम करत असतो. क्वेश्चन नंबर इलेवन, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व, बेटर सेफ दॅन सॉरी. याचं उत्तर आहे इट इज बेटर टू इन्व्हेस्ट टाईम अँड एफर्ट इन प्रिपेअरिंग फॉर समथिंग दॅन टू सफर द कॉन्सिक्वन्सेस इफ ऑर वेन थिंग्स गो रॉंग. म्हणजे एखाद्या गोष्टीचे परिणाम तुम्ही सफर करत बसण्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट टाईम हा इन्व्हेस्ट केला पाहिजे. क्वेश्चन नंबर ट्वेल्व, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर थर्टीन, ब्लड इज थिकर दॅन वॉटर, फॅमिली इज मोर इम्पॉर्टंट दॅन फ्रेंड्स. क्वेश्चन नंबर थर्टीन, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फोर्टीन, द स्पिकी विल गेट्स द ग्रीज. याचं उत्तर आहे रिपीटेडली कंप्लेनर गेट मोर अटेन्शन अदर दॅन नॉन कंप्लेनर. सतत जो कंप्लेंट करत असतो त्याला जास्ती अटेन्शन मिळतं दॅन नॉन कंप्लेनर. क्वेश्चन नंबर फोर्टीन, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन, वेन द गोईंग गेट्स टफ द टफ गेट्स गोईंग. याचं उत्तर आहे वेन द सिच्युएशन बिकम्स डिफिकल्ट स्ट्रॉंग पीपल कॅन स्टेप अप अँड हँडल इट. एखादी गोष्ट जेव्हा अवघड होते, कठीण होते, तेव्हा जे स्ट्रॉंग पीपल असतात ते त्या गोष्टी हँडल करू शकतात. क्वेश्चन नंबर फिफ्टीन, ऑप्शन नंबर डी. तर अशा प्रकारे प्रोवर्ब्सची मी तुमची प्रॅक्टिस घेतलेली आहे. याआधी बऱ्याचशा प्रोवर्ब मी तुमच्या प्रॅक्टिस घेतल्या आहे, त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अजून अशा माहितीसाठी महा सरकारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या वेबसाईटलाही भेट द्या, महासरकार.co.in. धन्यवाद.